ऑनलाईन प्रभातमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण सातारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या गाडीवर लावलेल्या लोगो बद्दल आमदार शिवेंद्रराजेंना आपण विचारणार आहोत. ज्या छत्रपती शिवरायांनी स्वराज्यातील शेतकऱ्यांना नांगरटीला पोलाद दिली, त्याच छत्रपती शिवरायांच्या घराण्यातील आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आपल्या गाडीच्या पाठीमागे नो फूड नो फार्मर, म्हणजे शेतकरी नाही तर अन्न नाही, असा एक लोगो लावलेला आहे. आपण त्याच्याबद्दल त्यांना विचारू. आज सुद्धा तसं होईल तर दुर्दैवानं सगळ्यात शेवटी विचार शेतकऱ्याचा होतो. ही खंत, म्हणजे अगदी मी आमदार जरी असलो तरी माझी पण आहे की कुठल्याही याच्यामध्ये आधी कारखानदार इंडस्ट्री ह्याचा आधी होतो आणि मग शेतकऱ्याचा. आज लाईटची जी काही गैरसोय होती आहे, आज लाईटचं ज्या प्रमाणे ते कनेक्शन तोडायचं चाललंय, शेतकऱ्याचं नेहमी दुधाला दर पाहिजे म्हणून मध्ये आंदोलनं झाली, पण त्या गोष्टीला पण म्हणावं तसं काय सात सरकारकडनं मिळाली नाही, ही पण वस्तुस्थिती आहे. अशा अनेक गोष्टी आहेत, पण एक आहे आणि आपण म्हणजे शाळेत असताना आपण वाचतो की भारत हा कृषी प्रधान देश आहे. जे शाळेत आपल्या ज्या पुस्तकामध्ये आपण सगळ्यांनी वाचलेलं आहे की भारत हा कृषी प्रधान देश आहे, मग अशा ह्याच्यामध्ये ही जी आहे ही वस्तुस्थितीच आहे. जर शेतकरीच नसला तर तुम्ही खाणार काय, जगणार कसं? तुम्हाला जर अन्न धान्य आणि बाकीच्या गोष्टी फळं बिळं ह्या गोष्टी जर मिळाल्याच नाहीत, भाजीपाला, तर तुम्ही जगणार काय? तुम्ही काय नुसते इंडस्ट्री करून जगू शकताय का? मग शेतकरी हा जगला पाहिजे. शेतकरी जगला तर देश माणूस आणि समाज म्हणा काही जे काय असेल ते शेतकऱ्यावरच जगू शकतात, नाही तर दुसरं कोणी कुठल्याही याच्यामध्ये म्हणजे शेतकऱ्याशिवाय कोणी तारणार आपला होऊ शकत नाही, ही वस्तू.